शिवरायांच्या या जन्मभूमीच्या खुशीमध्ये अर्थात जुन्नर शहरामध्ये आज जय हिंद नागरी सहकारी बस संस्था मर्यादित या संस्थेच्या जुन्नर शहरातील शाखेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. उद्घाटक म्हणून जे आपल्याला लाभले ते महाराष्ट्र राज्याचे नेते, आपल्या सर्वांचे नेते, सहकार मंत्री आदरणीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पीडीसी या दोन संस्थेवर काम करणारे सन्माननीय सभापती आदरणीय संजयराव काळे साहेब, या संस्थेची पायाभरणी ज्यांनी केली ते सन्माननीय शिवाजीराव खैरे साहेब, कैलासवासी तातासाहेब गुंजाळ यांच्या स्मृतीला सुद्धा देखील मी नमन करतो. जैनच्या मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सन्माननीय विष्णुकाका इंगे, आदरणीय अमितजी बिनके, सन्माननीय गुलाबशेठ नेहरकर, विजयजी गुंजाळ, आदरणीय श्यामरावजी पांडे उपस्थित, बाजीराव शेठ ढोले, सन्माननीय प्रदीप शेठ वळसे पाटील उपस्थित, मध्ये सहकार क्षेत्रामध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे ते सन्माननीय यशवंतपंत संस्थेचे अध्यक्ष आणि जुन्नर तालुका फेडरेशनचे अध्यक्ष, द्राक्ष बागायताचे शेतकऱ्यांचे मार्गदर्शक आदरणीय महादेवशेठ वाघ, आदरणीय विनायशेठ तांबे, डॉक्टर शेवाळे साहेब असतील, भाऊजी कुंभारकर असतील, बाबाजी परदेशी असतील, सचिनजी वाळुंज उपस्थित, बांगड साहेब उपस्थित, उपसभापती आदरणीय ताजने साहेब, सन्माननीय डेकणे साहेब ज्यांची आता कालच अध्यक्षपदावर निवड झाली लेणाद्रीच्या, आदरणीय भास्करराव बार असोसिएशनचे अध्यक्ष पण निवडून आले त्यांचे मी अभिनंदन करतो, धनजी सज्जती साहेब, सन्माननीय राजूजी ढोले उपस्थित, ए आर सरसंकरजी आणि उपस्थित सर्व माझ्या समोर असलेले या संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद, त्याच्यामध्ये आमचे कोरोडे साहेब असतील आणि आपण सर्व सन्माननीय असलेले पदाधिकारी, आदरणीय नेतृकाका आमचे इथं बसलेले आहेत, नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिले आहे जुन्नर शहराचं, लायन्सचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत, आमचे परदेशी परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना, पत्रकार बंधू, खरं तर पतसंस्थेची सुरुवात झाली 27 वर्ष झाली साहेब, परंतु वाटचाल अतिशय सावकाश आहे, जबाबदारीची आहे, संयमाची आहे. ग्रामीण भागामध्ये पतसंस्था चालवणं तसं फार जिकरीचं आहे आणि त्याच्यातून या मंडळीने केलेली सुरुवात म्हणजे तात्यासाहेब असतील किंबहुना शिवाजीराव असतील आणि नंतर गुलाब शेठने घेतलेली जबाबदारी, आज या ठिकाणी धर्मवीर पंत संस्थेचे सन्माननीय बिन्नीजी आवटी या ठिकाणी आलेले आहेत. मला आवर्जून सांगू लागलं साहेब की तुम्ही धर्मवीर पंत संस्थेला नारंगामध्ये वेळ दिली होती, आपण त्या कार्यक्रमाला आला होता, आम्ही देखील होतो, पण आपल्याला थोडस पुण्याला जायचं असल्यामुळे आपण गायनी पहिल्यांदा भाषांकडे निघून गेलं आणि त्यानंतर अतुल शेठ सुद्धा खाली उतरले, मी सुद्धा खाली उतरलो, थोडेसे नाही म्हटलं तर नारंगावची मंडळी नाराज झाली त्याविषयी, कारण आपण येऊन गेल्यानंतर तो जो महत्वाचा कार्यक्रम होता तो तसाच पाठीमागे राहिला आणि ती खंत त्यांच्या मनामध्ये आजही कायम आहे. पण मी त्यांची समज काढली, मी म्हटलं एखादा पुन्हा एक चांगला कार्यक्रम, कारण दिलीपरावजी वळसे पाटील एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाला प्रांत विभाग पक्ष आणि जात याच्यामध्ये आपल्याला कुणालाही शेटे साहेब त्या ठिकाणी त्यांना आपल्याला विभागता येणार नाही. संजयराव आता बोलले सहज सहज की पवार साहेब, पांडुरंग पवार साहेब असतील किंबहुना गुलाबराव असेल किंबहुना विक्रमजी असेल बोर, ह्या सगळ्या मंडळांनी दिलीपरावांनी कधी अंतर दिलं नाही आणि साहेबांनी त्यांचे शेडीला कार्यक्रम केले किंबहुना आजही नागपूरच्या आदर्शमध्ये आज वेळ देऊन ते आले.
फंड सभापती साहेब माझ्यासारख्या साधा माणूस त्यांचा आणि माझा पक्ष किंवा तुमचा आणि माझा पक्ष आणि मी एकमेकांच्या समोर आले. आज एक व्यासपीठ आहे तो भाग वेगळा, आता महाराष्ट्राच्या इकडे तर बदलली तो भाग वेगळा. परंतु माझ्या मुलीच्या लग्नाला साहेब महाबळेश्वरला आले, आता मग याचं काय उत्तर आहे का तुमच्याकडे? आहे का उत्तर? फिरोजीभाई महाबळेश्वरला आले साहेब, मला तेच सांगायचंय. साहेबांनी या मातीतली माणसं जपली आणि त्या माणसाचं नाव दिलीप वळसे पाटील आहे, मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. लोक नाग राजकारण सांगतात, मी कधी बोललो ना साहेबांच्या बाजूने, अरे यांचं काय चाललंय? काल शरद पवार साहेबांबद्दल बोललो, म्हटलं तर चाललंय का पवार साहेबांकडे? म्हणजे साहेब काय बोलावं का न बोलावं काही? माणसाची कर्तृत्वाची उंची शेवळे सर्वांनाच मोजता येणार नाही. कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं. 1990 ला आंबेगाव मधून पिछाडले, परंतु 14 गावांनी मात्र मजबूत पाठिंबा दिला आणि दिलीपराव वळसे पाटील राजकारणामध्ये सिद्ध झाले. मग त्यांनी पुन्हा पाठीमागे वळून पाहिलं नाही. बाळासाहेब बेंडे आणि बाळासाहेब हांडे या दोघांनी माझी साहेबांची ओळख करून दिली आणि तिथून पुढे मात्र 1994 ते 2004 हे 10 वर्ष साहेबांसाठी आम्ही भीमाशंकरचं खोलं उलट पालट करून आलो. जबाबदारी होती, शंकरराव पिंगळे आम्ही सगळी मंडळी एकत्र काम करत होतो. शेवटी माणसाचं व्यक्तिमत्व हे माणसाच्या हिताच्या दृष्टीने उभं राहत असत आणि त्या व्यक्तिमत्वाला चारही बाजूने काम करायचं असतं. अशा परिस्थितीमध्ये विविध क्षेत्रावर साहेबांनी काम केलं. जयंतला 27 वर्ष होत असताना जयंतचा आज आपण जर त्यांच्या कामाचा जर उल्लेखनीय जर आलेख पाहिला तर जवळजवळ ही संस्था 38 कोटीच्या दरम्यान आपली स्वतःची जबाबदारी घेऊन काम करते. 27 कोटीपेक्षा अधिकच्या ठेवी आहेत आणि ही संस्था सातत्याने अ वर्गाच्या माध्यमातून मग सडी रोषी असेल आणि सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय दिलासा घेऊन विशेषत्वाने 2 लाख रुपयाचे ते सभासदांचा विमा, अतिशय महत्वाची बाब आहे की सभासदांचा 2 लाखाचा विमा उभा करणं, त्यांची सुरक्षितता, त्यांची जबाबदारी. संस्थेने अतिशय त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष ठेवून काम केलंय. या संस्थेला निश्चितपणे भविष्य आहे. आपण सर्वांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतलं, वसंतदादांचं नाव घेतलं, वसंतराव नाईक साहेबांचं नाव घेतलं, शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव घेतलं, दिलीपराव वळसे पाटील इथं बसून आहेत, शिवाजीदादा आपले सहकार मंत्री काळे साहेब असतील, आदरणीय निवृत्तीशील शेतकर असतील. ही सगळ्या जी मंडळी होती ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शेतकऱ्यांच्या विचाराची उंची घेऊन काम करणारी ही बलदंड मंडळी होती. आणि म्हणून आपल्या सर्वांना सहकार टिकवला पाहिजे. सहकारामध्ये आता बऱ्याच पद्धतीचे बदल होत आहेत, ते झाले पाहिजे, पारदर्शकता आली पाहिजे साहेब. परंतु सहकाराबरोबर या सहकाराची संजीवनी म्हणजे त्या सहकाराला परतफेड करणारा शेतकरी सुद्धा आपल्या डोळ्यासमोर सर्वांच्या आला पाहिजे. साहेब आताची परिस्थिती की बिकट आहे की एका बाजूला संपूर्ण महागाईचा डोंगर उभा असताना साहेब एक मजूर शेतामध्ये आणायचा ना त्याला 800 रुपये मोजावे लागतात, सिंगल पर्सनचे 800 रुपये. सकाळी 10 ते सायंकाळी 5 मधले 1 तास त्याला जेवणाची सुट्टी, 800 रुपये. 2 महिलांना 1600 रुपये, 2 माणसांना 1600, मग 10 माणसं आणलं किती मजुरी गेली? बरं रोख द्यावी लागते साहेब, उधार चालत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तेजी मंदीचा विशेषत्वाने असला अधिभार, त्याच्यातून रोगराईचं प्रमाण, निसर्गाचं संकट, कालचा जो पाऊस पडला ना साहेब, मावळ भारतात पार वाहून गेला, डाळिंबाची आणि द्राक्षाची परिस्थिती अतिशय भीषण झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये मायबाप सरकार म्हणून आपल्याकडे लोक विचारतात पंचनामे होतात, ही गोष्ट खरी आहे साहेब, पण हे वर्ष फार महत्वाचं वर्ष आहे ज्याच्यावर तुमची करडी नजर असायला हवी अशी आमची नम्र विनंती आहे सर्वांची. कारण आम्ही आपल्या बरोबर सगळे सभेत काम करतो, जे आमच्या कानावर येतं ते तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आणि द्राक्षावरांची परिस्थिती बिकट आहे, डाळिंब असेल किंबहुना अन्य इतरही संपूर्ण असेल या राज्यामध्ये पावसाने जे नुकसान केलंय, मग याचं आपण पुनर्गठन करणार का? कर्जाच्या बाबतीमध्ये आपण काही सवलत देणार आहात का?
ते खासदार चांगला पाऊल साहेब उचला. आता कांद्याच्या परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. मागच्या 15 दिवसापूर्वी कांद्याचे बाजार अवकाशाला भिडले होते. शेतकरी खुश होता, आनंदी होता, बरोबर ना खासदार साहेब? आणि आज मात्र निर्णय काय धोरणात्मक झाला आणि त्याचा फटका मात्र आपल्या सर्वांना सोसावा लागला. मग परत पिढीची जी अपेक्षा आपल्या सर्वांची आहे, मग पिढीसी असेल, विविध कार्यकारी सोसायटी असेल, मग या परत पिढीचा सगळा बोजवारा उडून जातो आणि मग त्याच्यामध्ये शेतकरी सातत्याने त्याच्यामध्ये पिंजला जातो. आणि माझी नम्र विनंती शासनाला राहील, मी आपला घटक आहे, मला जे सांगणं काम आहे की या आताच्या उद्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव आपण सादर करणार आहात. त्याच्या अगोदर ज्या काही गोष्टी होतील त्याच्यामध्ये शेतकरी आपला जो आहे त्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपण सहकाराचे प्रमुख म्हणून काम करतात. अर्थकारणाशी आपला जवळचा नाता आहे. माध्यमातून ही चाललेली जी संपूर्ण असलेली चैन आहे ती चैन जर आपल्याला मजबूत करायची असेल तर मला आता खात्रीने सांगावं लागेल की उद्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक चांगली पॉलिसी आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या समोर द्यावी लागेल. सहकार खात्याची उन्नती ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. सहकार टिकला तर शेतकरी टिकेल, शेतकऱ्यांबरोबर शेतकऱ्यांचं कुटुंब टिकेल आणि महाराष्ट्राचा हा संपूर्ण यशस्वी प्रवास हा सहकारावर अवलंबून आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली असेल, ह्या लोकांना सहकार साहेब एवढं सांगता यायचं नाही किंवा तो त्यांना समजतही नाही. पण तो मात्र आपण जे काम मंडळी करताय तो सहकाराचा वरचष्मा आहे. संपूर्ण भारताला सर्वात जास्त टॅक्स देणारं राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे साहेब. आणि मग महाराष्ट्र ज्यावेळेला टॅक्स पेड करतं त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टीच्या अडचणी केंद्राच्या कमी होतात. आणि मग महाराष्ट्राचा जर समजा टॅक्स पेअर असलेला संपूर्ण माणूस, मग तो शेतीच्या अवजारापासून असेल, तो उद्योगधंद्यापासून असेल, या सगळ्या मंडळींना सुरक्षित सुरक्षा कवच देणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. निश्चितपणे तुम्ही याच्यामध्ये खूप वर्ष काम करतायत, आम्ही तुमच्या हाताखाली या सगळ्या गोष्टी शिकून लाडाचे मोठे झालो आहे. हा प्रवास कितीही जरी खर्चर असला तर त्या खर्चर असलेल्या प्रवासातून तुम्ही निश्चितपणे उद्याच्या अधिवेशनामध्ये एक सुंदर अंतिम आठवड्याच्या असलेल्या प्रस्तावाला तुम्ही निश्चितपणे जबाबदारीने महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला एक चांगल्या पद्धतीचं उत्तर द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सहकाराच्या बाबतीत काय बोलावं, सहकार हा महाराष्ट्राचा आत्मा आहे साहेब. आणि ज्या सहकाराचा आत्मा महाराष्ट्र आहे त्या सहकाराचं नेतृत्व तुम्ही करताय. तुमच्या हातून सगळ्या गोष्टी आज सर्व सामान्य जनतेच्या सहकाराच्या निमित्ताने उभ्या राहिलेल्या आहेत. थोड्या फार छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या जाहीर आम्हाला व्यासपीठावर मांडायच्या नाही साहेब. पण ज्यावेळेला तुम्ही आम्ही ज्यावेळेला एकत्र बसू आणि काही बरंच अर्धा एक तासाचा वेळ आम्ही तुमचा घेऊ त्यावेळेला सहकाराच्या ज्या होणाऱ्या नेहमीच्या अडचणी आहेत त्या ड्राफ्ट देऊन किंबहुना त्याच्यावर चर्चा करून निश्चितपणे आपल्या समोर मी मांडेल. आधीचा वेळ घेत नाही आणि आपण आलात खरं तर ही गोष्ट खरी आहे. एवढाही व्यस्त कार्यक्रम तुम्ही जनतेमध्ये आलात याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये. शक्यतो बरेचसे आमदार शनिवार रविवार यायचं जोखीम घेत नाही, काय एक दिवसाने यायचं आणि जायचं, बरेचसे लोक थांबून राहतात. पण मात्र घार उडते आकाशी, तिच्या चित्त तिच्या पिल्लापाशी. 1990 ते आजपर्यंत 2023 प्रवास हा तुमचा दैनंदिन होता आहे राहील. आणि तुमच्याही आयुष्याला आणि तुमच्या कारागिर्दीला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. जयहिंदच्या असलेल्या कारभाराला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.